नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दशांश अपूर्णांक या घटकावर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात, त्यातील काही उदाहरणांचा सराव आपण इथे आज करणार आहोत. पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे, दोन संख्यांमधील फरक 19.82 आहे, त्यातील एक संख्या 14.23 आहे, तर दुसरी संख्या कोणती? त्यासाठी आपल्याला खाली हे चार पर्याय दिलेले आहेत. आता आपण एकदा गणित परत पाहणार आहोत. आपल्याला दुसरी संख्या या ठिकाणी विचारलेली आहे आणि त्या दोन्ही संख्येतील फरक दिलेला आहे. आपण फरक जेव्हा शब्द वापरतो तेव्हा आपण वजाबाकीची क्रिया केलेली असते आणि एक संख्या त्यातील दिलेली आहे. मग आपल्याला पहिली संख्या जर काढायची असेल तर हा फरक आणि ही दिलेली संख्या यांची आपण जेव्हा बेरीज करू तेव्हा आपल्याला ती पहिली संख्या मिळणार आहे. म्हणून आपण दोन संख्यांमधील फरक आणि दिलेली एक संख्या या दोघांची आता बेरीज करू. बेरीज करताना आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दशांश अपूर्णांकाखाली दशांश अपूर्णांकाचं जे चिन्ह आहे आपण ज्याला टिंब म्हणतो ते टिंब आपण द्यायचं आहे. आपण आता या दोन संख्यांची बेरीज करणार आहोत. पहा, आपण एका खाली एक संख्या मांडलेली आहे, दशांश चिन्ह सुद्धा एका खाली एक मांडलेलं आहे. या दोन संख्यांची आता आपण बेरीज करूया. आता आपण या दोन संख्यांची बेरीज करूया. बेरीज करताना दशांश चिन्ह हे एका खाली एक मांडून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण हे मांडून घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने मग या संख्या मांडून घेतलेल्या आहेत. आता आपण बेरीज करणार आहोत. 3 आणि 2 5, 8 आणि 2 10, खाली मांडले 0 1, त्यानंतर हे दशांश चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. 9 1 10 4 14, खाली मांडले 4 1, 1 1 1 3, उत्तर आलं 34.05. आपल्या पर्यायामध्ये हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 34.05. म्हणून पर्याय 1 बरोबर आहे. याला आपण काय करणार आहोत? गोल करणार आहोत. दशांश अपूर्णांकामधील आता आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत. 27.37 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतींमधील फरक किती? अशा पद्धतीचं हे गणित आहे. या ठिकाणी 2 7 खाली आपण अधोरेखित केलेला आहे आणि या 2 7 च्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे. यासाठी आपण आता पहिल्यांदा जे 27 आहे याच्यातले जे 7 आहे याची स्थानिक किंमत 7च आहे, ती आपण मांडणार आहोत. 7.00, 7 आणि 7.00 किंमत सारखीच आहे पण ती आपल्या सोयीसाठी आपण अशी मांडलेली आहे. त्यानंतर हा जो दुसरा 7 आहे हा 7.00 चिन्हाच्या पुढे 2 घर आहे म्हणून याचं स्थान आहे शतांश. या 3च स्थान आहे दशांश आणि याचं स्थान आहे शतांश. 7 शतांश म्हणजे दुसऱ्या 7ची स्थानिक किंमत आपण या ठिकाणी येणार आहोत 0.007. दोन्ही 7च्या स्थानिक किमती आपण मांडून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला याच्यातील फरक काढायचा आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता आपण याची वजाबाकी करूया. तर वजाबाकी करताना आपण 0 पहिल्यांदा 7 वजा करणार आहोत. 0 आपल्याला 7 वजा करता येणार नाही म्हणून आपण शेजारच्या घराकडून उचना घेणार आहोत. पण इथेही काही उचना घ्यायला नाही, इथे 0 आहे म्हणून आपण या 7 कडून या 0 पहिले उचना देणार आहोत. मग इथे होतील 6 आणि या 0 इथला 1 गेला म्हणजे हा 1 आणि हा इथला 0 असे इथे झाले 10. म्हणजे 10 कडून आपण परत इथे 1 देणार आहोत म्हणून इथे झाले 9 आणि हा 0 इथे वर येणार म्हणजे इथे झाले 10. आता 10 7 गेले, इथे राहिले 3, 9 0 गेला म्हणजे 9 9, दशांश चिन्ह दशांश चिन्हाखाली मांडायचे. त्याच्यानंतर 6 0 गेला म्हणजे 6 6, उत्तर आलं 6.93. आपल्या पर्यायामध्ये उत्तर आहे 3 नंबरला म्हणून हा 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. दशांश अपूर्णांक हा घटक समजण्यासाठी आपण आणखी एक उदाहरण बघणार आहोत. 1/25 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांक रूपात कसा लिहा? त्यासाठी आपण 4 पर्याय पण घेतलेले आहे. तर आपल्याला हा जो 1/25 आहे हा अपूर्णांक दशांश अपूर्णांक रूपात लिहायचा आहे. त्यासाठी आपल्याला
1/25 चा सममूल्य अपूर्णांक पहिल्यांदा लिहावा लागेल. असा सममूल्य अपूर्णांक की ज्याचा छेद 100 असणार आहे. कारण आपण दशांश अपूर्णांक जेव्हा संख्या लिहितो त्यावेळेस त्याचा छेद 10, 100, 1000 अशा पटीत असावा लागतो. म्हणून आपण 1/25 हा 25 चा छेद चे रूपांतर आपण 100 मध्ये करणार आहोत. तर 1/25 चा सममूल्य अपूर्णांक आपण आता लिहिणार आहोत ज्याचा छेद 100 आहे. 1/25 ला आणि 1 ला जर आपण 4 ने गुणलं तर 25 चा छेद या ठिकाणी होणार आहे 100. म्हणून आपण वरती आणि खाली दोन्हीलाही 4 ने गुणलेले आहे. 1 × 4 उत्तर आलं 4 आणि 25 × 4 उत्तर आलं 100. 1/25 चा सममूल्य अपूर्णांक आला 4/100. आता या ठिकाणी छेद 100 असल्यामुळे आपण हा दशांश अपूर्णांक रूपात लिहू शकतो. छेद 100 आहे म्हणजे 1वर 2 शून्य आहे. 4 चे जे स्थान आहे ते शतांश आहे. म्हणून आपण 4 याची किंमत देणार आहोत 0.004. 4 शतांश स्थानी आलेला आहे आणि 0.004 हा 1/25 चा दशांश अपूर्णांक रूपात लिहिलेला अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक आहे 3.